नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गुलाबराव पाटलांच्या नादी लागू नये, आम्ही नारायण राणेला खपवले, खासदार तर चिल्लर आहे असे म्हणत गिरण परिक्रमा करणे म्हणजे नुसती स्टंटबाजी असल्याची जहरी टीका खासदार उन्मेष पाटील यांचे नाव न घेता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली। जिल्हा नियोजन भवनात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। खासदार उन्मेष पाटलांना गुलाबराव पाटील नावाचा रोग लागला आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना आम्हीच दिसतो। वाळू उपसा हा काही गुलाबराव पाटील यांच्याच काळात चालू नसून ते आधीपासून सुरू आहे, ज्यात अनेक राजकारणी नेते मंडळी सहभागी आहेत। यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्ता चेतन शर्मा यांची आठवण करून दिली। गिरणा परिक्रमेच्या नावाखाली गाडीत बसून फिरणे याला परिक्रमा म्हणत नसून गिरणा परिक्रमा करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले याचे चिंतन त्यांनी करावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी खासदार पाटील यांना दिला। जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी झाल्यामुळे कशाप्रकारे प्रकाश झोतात राहता येईल यासाठी निवळ स्टंटबाजी केल्याचे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना चांगलेच धारेवर धरले। वाळू उपसा काय गुलाबराव पाटलांच्याच काळात निर्माण झालेला नाही, त्यांना कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जे वाळू माफिया होते त्याच्यामध्ये चेतन शर्मा नाव त्यांना जर आठवत असेल तर त्यांनी ते आत्मसात करावं, ते कोणत्या पक्षाचे होते। वाळू माफियामध्ये मी असं म्हणणार नाही की शिवसेनेचे लोक नाही, हा या व्यवसायामध्ये सगळ्याच जातीचे, सगळ्याच धर्माचे, सगळ्याच पक्षाचे लोक आहेत, पण त्यांना गुलाबराव पाटील नावाचा एक रोग झालेला आहे। परिक्रमेचा अर्थ जर त्यांना शिकायचा असेल तर नदीच्या काठावर फिरावं लागतं। हे गाड्यांमध्ये फिरले आणि ज्या रस्त्यावरून फिरले ते शेत रस्ते गुलाबराव पाटील तयार करतायत त्याच रस्त्यावरून त्यांना जावं लागलं। ज्या मठापासून त्यांनी सुरुवात केली तिथे 80 लाख रुपयाचा हॉल गुलाबराव पाटीलने बनवला आहे। माझं त्यांना आव्हान आहे, ही परिक्रमा करण्यापेक्षा अशी एक परिक्रमा त्यांनी करावी की मी या गावामध्ये मुत्री तरी बांधली, जो 1 रुपयाचं काम करत नाही, हे बलून बंधारा डोक्यावर घेऊन 7 वर्षापासून फिरतोय, 27 वर्षापासून यांचा खासदार त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, यांची तिथे बोंब पडत नाही। परिक्रमा करण्याकरता नदीच्या काठावर फिरावं, नदीच्या काठावर तर फिरलेच नाही, पण विनाकारण आता आपल्याकडनं काहीच होत नाही। आपण लोकांना खासदार फंडे देऊ शकत नाही, शेत रस्ता देऊ शकत नाही, मग काहीतरी स्टंट करावा म्हणून त्यांनी केलेला आहे। आणि दुसरं टार्गेट त्यांना कुठलंच नाही आहे, त्यांना या जिल्ह्यामध्ये कोणी हुंगत नाही म्हणून ते गुलाबराव पाटील नावाचा जप करतायत। मी त्यांना मागेही सांगितलंय गुलाबराव पाटलाच्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्यांना मी खपवतो, हे तर चिल्लर बात आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।